दहा पैसे, वीस पैसे व पंचवीस पैशांची समान नाणी घेतल्यास बावीस रुपयात प्रत्येक प्रकारची किती नाणी येतील? बघा काय करायचं आहे, एकूण रक्कम गुणिले शंभर करायचं आहे. रक्कम दिलेली आहे बावीस रुपये, बावीस गुणिले शंभर छेद छेदस्थानी घ्यायचं आहे नाण्यांच्या पैशांची बेरीज. बघा दहा अधिक वीस अधिक पंचवीस, आता काय करायचं आहे बघा, बावीस गुणिले शंभर छेद दहा अधिक वीस बरोबर तीस, तीस अधिक पंचवीस बरोबर पंचावन्न. आता काय करायचं बघा, अकरा दुने बावीस, अकरा पाची पंचावन्न, पाच एक पाच, पाच वीस शंभर, दोन गुणिले वीस राहतील, दोन गुणिले वीस बरोबर वीस दुने चाळीस, म्हणजे प्रत्येक प्रकारची चाळीस नाणी येतील.